नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत द्वितीय वर्ष कृषीतंत्र पदविका अभ्यासक्रम वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे. यावर्षी द्वितीय वर्षाची कृषीतंत्र पदविकेची वार्षिक परीक्षा ही मे 2022 होणार आहे. यामध्ये बघा, अगोदर प्रात्यक्षिक परीक्षा होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी लेखी परीक्षाही आयोजित केली गेलेली आहे. यामध्ये बघा, आपल्याला माहितीच आहे की कृषीतंत्र पदविका द्वितीय वर्षासाठी एकूण 6 विषय असतात. यामध्ये सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया आणि सहकार पतपुरवठा व पणन. या ठिकाणी बघा, सर्वप्रथम सेंद्रिय शेती या विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा 9 मेला होईल, 9 ते 1 असाच हा टाइम टेबल आहे. 9 ते 1 या वेळेतच प्रात्यक्षिक परीक्षा ही या ठिकाणी होईल. त्यानंतर 10 तारखेला बीजोत्पादन तंत्रज्ञान, 11 तारखेला रोपवाटिका व्यवस्थापन, 12 तारखेला पशुसंवर्धन कुक्कुटपालन, 13 तारखेला शेतमाल प्रक्रिया आणि 14 तारखेला या ठिकाणी सहकार पतपुरवठापण प्रात्यक्षिक परीक्षा होईल. त्यानंतर बघा, या ठिकाणी कृषीतंत्र पदविकेसाठी द्वितीय वर्षासाठी सगळेच विषय हे लेखी परीक्षेकरता 50 मार्क्सचे आहेत. फक्त सहकार पतपुरवठा वापरून हा जो विषय आहे, हा विषय फक्त केवळ 100 मार्कांचा आहे. यामध्ये बघा, त्यामुळे 50 मार्क्सचे विषय असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फक्त 2 तास वेळ हा दिला जाईल आणि हा वेळ असेल सकाळी 9 ते 11. त्यामध्ये 23 तारखेपासून सुरुवात होऊन एकही दिवस गॅप न ठेवता 23, 24, 25, 26, 27, 28 तारखेला सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिक व्यवस्थापन, पशुसंवर्धन कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया आणि सहकार पतपुरवठा व पणन या विषयांची परीक्षा ही घेण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा, आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टवरती वेगवेगळ्या विषयांचे क्वेश्चन पेपर हे सॉल्व करून दिलेले आहेतच. त्याप्रमाणे अभ्यास करा आणि चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट फॉर ऑफ यू.